आता एकनाथ शिंदेजी काय निर्णय घेते ते पाहू, पण अमरावती जिल्हा याबाबत कुठल्याही प्रकारचा निर्णय होणार नाही, हा निर्णय अंतिम आहे. मागे सांगितलं, ब्रह्मदेव जरी खाली आले आता काय सांगू अधिक, आमचा निर्णय कायम आहे. इथून बाकीच्या महाराष्ट्रात काय करायचं त्याबाबतीत चर्चा होऊ शकते, अमरावतीबाबत चर्चा नाही, फोन नाही, बैठक नाही, कुठलाही विषय नाही. अनिल बोंडे असे म्हणाले की काही लोक वल्गना करत आहेत अचलपूर. ऑब्व्हियसली आम्ही जागा दाखवू ना, राजकुमार जी आहे, हम आहे, इसमें कितना दम आहे देख लेंगे. नवनीत राणांनी प्रवेश केलेला आहे भाजपमध्ये काही दिवसापूर्वी, तुम्ही म्हटलं होतं. रवी राणा कुठे आहे? बावनकुळे. नवनीत राणा भाजपमध्ये आहे तर रवी राणा कुठे आहे? बावनकुळे म्हणाले की एक दिवस नवनीत राणा आदेश देतील आणि रवी राणा भाजपमध्ये येतील, कसं पाहता? उद्या असं नाही झालं पाहिजे का, भाजपचं स्वाभिमान नाही झालं पाहिजे, एवढी काळजी भाजपवाल्यांनी घ्यावी. नवनीत राणा असं म्हणत आव्हान केलं तुम्हाला सोबत यायचं? मला वाटते आता एवढ्या दूर तीर सुटलेला आहे, तो मागं घेणं शक्य नाही. भाऊ म्हणा, बहीण म्हणा, सुटलेला तीर मागं येत नसते, तो एकदम निशाणा पूर्ण झाल्यावरच थांबतं. त्याच्यानं आता त्यांच्या विनंतीला अर्थ नाही, आम्ही आदर करतो त्यांच्या विनंतीचा, पण आप तीर छूट गया आहे, वो पिछे आने वाला नहीं है. किती मतांनी नवनीत राणाचा पराभव अमरावती लोकसभेमध्ये? 2,00,000 राहीन आला टाइम तर डिपॉझिट जप्त करू.